मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात शनिवारी रात्री दरड कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान दरड कोसळल्याची माहिती मिळताच प्रशासनाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि 2 तासानंतर दरड हटवण्यात आली. तत्पूर्वी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान या महामार्गावर पुन्हा दरड कोसळण्याची शक्यता असल्याने ही वाहतूक तात्पुरती चिरणी मार्गे वळवण्यात आली. पावसाळ्यात मुंबई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी दरड कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी चालकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून पाऊस सुरू झाल्यापासून घाटात किरकोळ दरडी कोसळण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.